गनह आजया उरात साई नजरि कोठ रही वंदनीय तीच पाय माझी माये माझी माये माझी माये माझी अशी असते आई आई असतो आत्मविश्वास आई असतो आत्मविश्वास संस्कारी जगण्याचा ध्यास उत्तम उदात्त उन्नत जे जे चांगलं आहे ते आपण मिळवलंच पाहिजे अशी तिची धारणा जीवनाला सौंदर्य देते ती, ती कला कला म्हणजे काय कला म्हणजे सत्य शिव आणि सुंदरता यांचा सुरेल संगम या कलेचं आणि सौंदर्याचं दर्शन घडवण्याचे प्रयत्न प्रत्येक कृतीतून माझ्या आईनं केलं ती म्हणते चराचरात उत्तमोत्तमच भरून आहे त्याला दाद देता देता आपणही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम बनलं पाहिजे असा परिपूर्णतेचा आणि उत्तमतेचा आग्रह धरणारी नृत्यांगना सई परांस्पेची माय गौरी लेली माझी आग्रही उत्तम सखी माय मात सरस्वती देवी सकल ज्ञानी विद्यादानी अर्थात सरस्वती आज मी माझी आई रोहिणी केतकर आई म्हणजे आकार आई म्हणजे साक्षात सरस्वती आई हीच सगळ्यांना घडवते तशीच ही माझी आई रोहिणी केतकर मी माहेरची रोहिणी केतकर पण आत्ता लग्न झाल्यावर मात्र गौरी विलासलेले आमचं पूर्वीपासनं दुकान होतं रेकॉर्ड्सचं त्यामुळे पहिल्यापासून मला गाण्यांची आणि नाचाची आवड होतीच पण तो काळच असा होता की त्यावेळेला खूप पुढे जाणं हे आम्हाला शक्य नव्हतं त्यामुळे मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी असं ठरवलं होतं की मी माझंच हे अपूर्ण स्वप्न आहे ती माझ्या मुलीच्याकडनं मी पूर्ण करीन तर त्यावेळेला जेव्हा मला मुली झाल्या दोघी एक मोठी जुई आणि दुसरी धाकटी सही त्या दोघींनाही मी सुरुवातीला डान्सच्या क्लासला घातलं होतं दोघींनीही असं ठरवलं होतं की आई मी तुला कुठेही कमी पडू देणार नाही तुझं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू पण त्यावेळेला असं झालं की जुई माझी होती तिला असं वाटलं की आपण थोडासा वेगळा काहीतरी करावं म्हणून तिने पार्लरचं केलं आणि ह्या मुलींनी मात्र मला डान्समध्ये करावं करिअर असं मला खूप वाटत होतं पण तिने मात्र मला पूर्ण साथ दिली आणि पूर्ण केलं शिक्षण आणि मला त्याचा आनंद इतका आहे की मी आज अभिमानाने सांगू शकते की ही माझी मुलगी आहे खरं तर आमचं लहानपण सगळं गाण्यात गेलं त्यामुळे बहुतेक मी गायिकासुद्धा झाल्या असते जर मी नृत्य नुर्त, नृत्यांगना झाले नसते तर कारण लहानपणापासून आईनी आणि माझे आजोबा बाळासाहेब केतकर जे पुण्यामध्ये सगळेच जण त्यांना ओळखतात तर माझं खरंच जन्म या दोघांनी पूर्ण गाण्यातच पूर्ण घडवला त्यामुळे बहुतेक डान्स करतानासुद्धा किंवा नृत्य करताना आम्हाला गाण्याची जी काही चाहूल खरं होती ती आमच्या या दोघी आईनी बाबांनी आणि माझ्या आजोबांनी आमच्यासमोर मांडली आज तिला खूप भरभरून आल्याचं कारण एक छोटी आठवण की खरं तर आम्हाला दोघींना तिनी तिने नृत्याला घात सुरुवात केलं पहिली सुरुवात आमची एस एन डी टी या कॉलेजमध्ये जाऊन नृत्याची सुरुवात झाली आणि माणिकांबिके यांच्याकडे मी पहिले सुरुवातीचे धडे घेतले काही कारणास्तव मी हा नृत्य पुढे नाही करू शकत होते हे कळत होतं आणि मग थोडंसं घाबरूनच मी आईला न सांगता हा क्लास सोडून दिला होता आणि तिला त्याचा इतका राग आला होता की तिने हे कळल्यानंतर मला खूप मार दिला होता खरं तर तो खूप मार हा आई एक फटका देतेच म्हणूनच बहुतेक मडक्याला जसं आपण थापटी मारत मारत ते मडकं घडतं तसंच तिने आम्हाला हे पुढे घडवलं आणि आज त्याचा मला खूप अभिमान वाटतो की खरंच त्यावेळेला मी जर दोन फटके खाल्ले नसते तर बहुतेक या पदापर्यंत किंवा या अभ्यासात पुढे पुढे अजून काही करण्याची इच्छा माझ्यात उर्मी घडली नसती त्यामुळे आज मला खूप असं वाटतंय की तिने जे फटके दिले ते बहुतेक आपण ते मडकं करताना ते चापटी दिल्याशिवाय त्याला सुंदर आकार येत नाही म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आई म्हणजे आकार आई म्हणजे उकार आई आपलं हात धरून पुढचं पूर्ण, पूर्ण आयुष्य या नृत्यातनं किंवा या जगात कसं बघावं हे घडवत असते जेव्हा हिनी दुकान सुरू केलं इथे त्यावेळेला माझे आई आणि वडील दोघंही रिटर्न होते आणि त्यावेळेला असं घडलं की माझ माझ्या हिच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या चारच दिवस आधी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांनी त्यांना असं सांगितलं होतं तिला की सई तू एक लक्षात ठेव माझं काही झालं तरी चालेल पण दुकानाचं चा उद्घाटन तू बंद करायचं नाहीस तू पुढे जायचं आहेस तू या ह्याच्यातनं मागे यायचं नाही आहेच अजिबात कारण तू मला खूप खंबीरपणाने तुझ्या आईच्या मागे उभी राहिलेली हवीच हे वडिलांचे शब्द आजही माझ्या मागे उभे माझे पाठलाग करत असतात सारखे अगदी खरे माझे आजोबा आणि आजी दोघंही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरावर त्यांचं निधन झालं पण माझे आजोबा अगदी झोप जो, झोपेत असताना म्हणजे त्या माझ्याकडे मी अजूनही त्यांची आठवण म्हणून माझ्या दालनात किंवा मी जे काम करतो त्याच्या सा त्याच्यासाठी जे टेबल लागतो ते त्यांनी मला त्यावेळेला दिलं की साई ही तुझी आठवण ही तुझ्या चांगल्या कामाची माझ्याकडनं आठवण की मी चालू नाही शकते आता मी ते बघूही शकणार नाही आणि खरंच त्यांचे शब्द खरे ठरले माझ्या या उद्घाटनाच्याला किंवा माझ्या पुढच्या कुठल्याही कार्यामध्ये ते दोघंही येऊ शकले नाहीत पण मला असं वाटतं की माझ्या अनेक कार्यक्रमांच्या माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला आहे लहानपणी मी स्वतः नाचायची कारण कृष्णदेव मुळगून माझे वि सर होते आणि कृष्णदेव मुळगुंदांचं यांचं एक नाटक होतं पाचूच्या बेटावर पाच रत्न म्हणून आणि मी त्यावेळेला आठ ते दहा वर्षाची होते आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र दर्शन म्हणून एक त्यांनी एक प्रोग्राम केलेला होता त्यामध्ये मी आ, डान्स करायची खरं तेव्हापासून मला डान्सची खरी आवड निर्माण झाली होती त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळ जे पुण्यातलं आहे तिथे मी रोपमालखांब खेळायची त्यावेळेला पुण्यामध्ये रोपमालखांब खेळणारी मी एकटीच होते आणि माझ्याबरोबर दोन विद्यार्थिनी होत्या तर त्यावेळेलासुद्धा जेव्हा योगासनं आम्हाला शिकवून मग रोपमालखांब शिकवायचे तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपला जर हात आणि पाय हे जर व्यवस्थित पूर्ण हालचाल सकट राहिलं तर आपण डान्सही नीट करू शकतो त्याचा उपयोग पुढच्या दृष्टीने पुढच्या आयुष्यालासुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतं असं मला त्या लहानपणापासून वाटत होतं पण जेव्हा माझं लग्न खूप लहान वयात झालं त्यावेळेला माझे हे सगळे जे माझ्या मनातले जे होते ते सगळे कोलमडून पडले कारण तो काळ असा होता की माझे आजोबा आणि आजी त्यांना वाटायचं की लहान वयातच लग्न करावं लहानच वयात लग्न करून द्यावं त्यामुळे फार लहान वयात माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जर शिक्षण घेतलं नाही पुढे तर मी माझ्या मुलींना उभंच नाही करू शकणार आणि तेव्हा मी ठरवलं की मग आता मला पहिलं शिक्षण घ्यावं लागेल आणि मग मला मुलींना तेवढं खम म्हणजे बोलू शकेन मी की नाही मी आज शिक्षण घेऊ शकते तुम्ही ते घ्यायला पाहिजे आणि मग मी माझं शिक्षण पूर्ण केलं मग मी कोर्स केला त्याच्यानंतर मी या मुलींनाही शिकवायला सुरुवात केली तसंच मी शाळेमध्ये छोटे छोटे छंद वर्ग घ्यायची त्यामध्ये छोटे डान्स मी शिकवायची तेव्हापासनं माझ्या लक्षात आलं की नाही मी हे याच्यातनं काहीतरी माझ्या मुलींना पुढे चांगलं काहीतरी नक्की देऊ शकते तेव्हा मग मी विचार केला की नाही सई आज तू हे काहीतरी करायला पाहिजेस की जे मी आत्ता करते तर तुम्हाला मी ही संधी देते त्यावेळेला थोडासा मला घरातनं विरोध झाला की सई तू आज डान्सला पाठवतेस सईला तू डान्सला ती करेल का पूर्ण असेही संशयाचे थोडेसे हे झाले म्हटलं नाही मी त्यांच्या मागे उभी राहीन आणि मी त्यांना करून घेईन त्यांनी हे करायलाच पाहिजे कारण आमच्या घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व हे त्या काळापासून पहिल्यापासून होतं माझी मावशी ही खूप म्हणजे समाजकार्य करणारी आहे तिने पहिल्यापासून ह्या गोष्टी मना माझ्या मनामध्ये रुजवल्या की नाही संध्या तू हे पहिलं करायला पाहिजेस तरच तू पुढे काहीतरी करू शकशील पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर शाळा होती माझी त्यावेळेला बसची सोय नसायची यायची ती तास दोन तासांनी बसेस यायच्या आणि काही करता काही घटना घडली तर आज शेवटी मला कधीतरी नाहीतर कोणीतरी प्रश्न विचारेल की तू तु तुझी तु नोकरी बघितलीस आणि मुलांकडे लक्ष दिलं नाहीस त्यामुळे हे एक टेन्शन मला सतत असायचं पण एक मी अगदी मनापासून आज सांगू शकते की या दोघींनी मला कधीही आस तागायत असं कधीच म्हणजे कधी प्रसंगच आला नाही की माझ्या मुलींनी मला कुठल्या गोष्टीचा त्रास दिला आहे आणि कधी कुठल्या गोष्टी ती अडचण आणून दिली आहे त्या मला म्हणायचे आई तू पुढे जा तू तु तुझी नोकरी सांभाळ आम्ही आमचं शिक्षण करू आज तसे खरं बाहेर इतके त्यांना म्हणजे प्रसंग असे आहेत की त्या कुठेही घसरू शकल्या असत्या पण आज त्या कुठेही घसरल्या नाही आहेत आणि आज त्या इतक्या खंबीरपणाने दोघी उभ्या आहेत की आज त्या त्यांचं त्या क्षेत्र त्यांनी त्यांचं निवडलं आहे आणि त्या ह्याच्यात त्या खूप आनंदात जगत आहेत মাঝে মা